नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाकवस्ती। बिरसा मुंडा यांच्या वाढदिवसानिमित्त, जननायक धरती आबा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी देशभरात एकलव्य आदर्श निवासी शाळेची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे। यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषद सदस्य सीमा घाडगे, रमेश पवार, डॉक्टर मावसकर, हिरालाल मावसकर, प्रकाश घाडगे, अप्पा पाटील, सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, तहसीलदार मंदार पत्की आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या क्षणी ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना सांगितले की गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जननायक धरती आबांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकलव्य मॉडेल निवासी शाळा देशात विविध ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत। नवीन वर्षाची विद्यार्थ्यांना ही भेट आहे। या एकलव्य आयडियल रेसिडेन्शियल स्कूलच्या सुविधेद्वारे मुले उच्च शिक्षणाकडे वाटचाल करतील। गरीब विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षणाचे व्यासपीठ 2021 महत्त्वाकांक्षी ठरेल। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची पायाभरणी करून देशवासियांना संबोधित करत होते। या प्रसंगी जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा बोलत होत्या की नरवाटी गावचे रहिवासी संतोष सुखदेवे आज लडाखमध्ये जिल्हा दंडाधिकारी म्हणून देशसेवा करत आहेत। एकलव्य मॉडेल स्कूलच्या माध्यमातून आम्हाला मेळघाटातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणावीच आहे अशी आमची इच्छा आहे। मेळघाटात केंद्राकडून आदिवासी ग्रामीण भाग व शहराची कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी कोट्यावधींच्या रस्त्यांच्या मंजुरीबाबत त्यांनी आपल्या भाषणात सविस्तर माहिती दिली आहे। आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या भाषणात मेळघाट मागासलेल्या भागाला केंद्र सरकारच्या योजना नियमित मिळत नाहीत, येथे कोणतीही अडचण येणार नाही, महत्त्वाकांक्षी योजना आणा असेही पटेल यांनी सांगितले। मेळघाटच्या हृदयाची धडधड समजल्या जाणारा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चालवण्यासाठी आमदार रवी राणा, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे दोघेही महाराष्ट्र सदनात आवाज उठवणार आहेत असा त्यांनी उपस्थित जनतेला विश्वास दिला। एकंदरीत जननायक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पायाभरणी कार्यक्रमाची सुरुवात गोंडी नृत्याने करण्यात आली। आदिवासी दैवत संतांसह हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाची प्रस्तावना आदिवासी प्रकल्प विभाग येथील नियोजन अधिकारी धनगर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रकल्प विभागाचे खिल्लारे यांनी मांडले। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मारुती पाटणकर, चिखलदरा।